नाशिकमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यातील आमदार आणि खासदार यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई रंगल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. याचं कारण म्हणजे नाशिकच्या इंदिरानगर आणि राणेनगर या दोन्ही भागातील जे अंडरपास आहे या अंडरपासची लांबी वाढवण्यात येणार आहे आणि ही लांबी वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र हा निधी जो आहे तो खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून त्यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. अशा प्रकारचे बॅनर जे आहे ते शिवसेनेकडून लावण्यात आलेले आहे. आपण सध्या राणेनगर या ठिकाणी आहोत आणि आपण बघू शकतो की राणेनगरच्या अंडरपासच्या दोन्ही बाजूला खासदार हेमंत गोडसे यांचे बॅनर लावण्यात आलेले आहे. खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचा उल्लेख या बॅनरवर दिलेला आहे आणि यातूनच आता शिवसेना या बॅनरवर या निधी जो मिळालेला आहे त्यात श्रेयवाद घेत असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे इंदिरानगर या ठिकाणी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांचेही अशाच प्रकारचे बॅनर लागलेले आहे आणि या बॅनरवर भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून नितीन गडकरी यांनी निधी मंजूर केल्याची उल्लेख जो आहे तो बॅनरवर आहे आणि याचमुळे आता भाजपचा आमदार देवयानी फरांदे आणि शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्यात श्रेयवादाची लढाई जी आहे ती रंगू लागल्याची चर्चा नाशिकच्या राजकारणात रंगू लागली. कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक.